तसा कायदा नाही, नाहीतर दिला जात बळी। माग धरण बांधलं होतं तेव्हा पायाच उभा राहिला म्हणत्या, मग एक माणूस दिला बळी। आता मोठं धरण व्हायचं तो थेरडा जीवबान त्याच ते कार्ट दोघांनी द्यायला हवं बळी। आई बाबा बघ भारी चिडलेत कुणावर तरी। असं काय बघते? असं सांगू आई, जवळ घे, मला जवळ घे। काय रे हे पडते येते ठेवतो? पडू दे, फुटू दे, आज या पडतडीनं तू बरं वाटतंय मला। मोठं झालं धरण म्हणजे समुद्रच व्हायचा हा। कुणाची माय व्याली आहे आड यायची? जीवात मै तर तुम्ही माझा, जीवात मै तर तुम्ही माझा, सल सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा, जीवात मै तर तुम्ही माझा। बागमळ्यांची दाटी रे, पिकती माणिक मोती रे, पिकती माणिक मोती रे, लव लव करीते हिरवळ रे, हा फुलली नाजूक मखमल रे, जीवात मै तर तुम्ही माझा। दौलत ही न्यारी फुलवित शेत करी, या सबने सारे दुनिये ते वैभव रे, हा दुनिये ते वैभव रे, हा सल सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा, जीवात मै तर तुम्ही माझा। मंगल घर अपुल गोकुळ गज बदल, प्रीत इथे झुळ झुळते, हा प्रीत इथे झुळ झुळते, हा सुख ममतेत माहिर रे, हा सुख ममतेत माहिर रे, जीवात मै तर तुम्ही माझा। सल सल सरजा सल राजा रे, सल सल सरजा सल राजा, जीवात मै तर तुम्ही माझा। आपल्या आपल्या जागेवर राहा। हुशियार हो, पाणी सुटतंय। अरे सगळ्या कुठे चालला? पाणी सुटतंय गावाकडे, हो मागे।
करायची का पाण्याची दार? युवा आज महिना अखेर पगार घे चुका करू आणि उद्यापासून कामाला राजा। राजा? राजा कशी मालक? कंपनीला तुझी गरज नाही आता। इतकी वर्ष चाकरी केली कंपनीची, मिरसाची इज्जत आहे, सगळं बरोबर हो, दुनिया आबाद होती, आता या वयात पोटाची फिकीर करीत कुठे जाऊ? जायला कशाला पाहिजे? नवीन धरण होणार आहे, पुष्कळ रोजगार लागतो, जितक्या लवकर नवीन धरण होईल तितक्या लवकर तुला नोकरी मिळेल। युवा दुसरा वृक्ष घ्या, युवा आता कामावर नाही। मिर्झा बघता काय? ए हो पुढं युवाचं काम कर, मिर्झा काम सुरू करा। देखो भैया, आपण दोघं शेजारी राहिलो, तुमचं काम सुटलं तरी शेजारीच राहू, रोजगार तुम्हाला नसला मला असला तरी दोघांना मीठ भाकरीची फिकीर नाही पडायची, समजलं? काय बघा, मिर्झाची भी कमाल आहे, तोंडा साखरन बगलं चुरा, काल आला होता मालकाकडे एकटा, तवाच म्हटले। मी जीवबाला असं शिलगावला हाय, मिर्झा तुम्हासनी भेटाया आला होता म्हणून दिली थाप ढोकून, आता पेटतय दोघात। टाका कुटा टाका कुटा। राधिका 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 हाँ। हे राधिका, तिकडे दूर जा का, तुझ्या गाण्यांना मासे पळतील ना। आणि सर पितील जवळ चालतील आले तर, पण तू नको येऊ तिकड। राधिका चतुर बोले, राधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, तुझी माझी प्रीत जुळे कान्हा, चल प्रीती पंख पसरू, हा हा चल प्रीती पंख पसरू, गगनी पैर फिरू, हा 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 गगनी पैर फिरू, हा हा
तुझा मासा या धरणावर जगणारे मासे आणि माणसं मुद्दाम शिकारीसाठी तुम्ही पाळी आहेत वाटतो. पण मी काय केले तुमचं सांगा तरी. तुझ्या बाबांनी माझ्या वडिलांना आज नोकरीवरून काढलं, इतक्या वर्षाच्या अन्नाला मुकवलं. तुम्हाला काय वाटतं आम्ही भुकेने तडफडून भिकेसाठी तुमच्या दारात येऊ? होय छान. एक कोकरू बिचारा नदीकाठी पाणी पित होत, लांडग्याला त्याला फाडून खायचं होतं. त्यानं काहीतरी कुरापत काढून म्हटलं, तू नाही तर तुझ्या बापाने केलं असेल. खासा नाही आहे तुमचा. ए पुरी, बघा तू बोलली नाहीस तर मी पाण्यात उडी घेतो आणि जीव देतो. झाला उडी घेतली असती ग, पण मला पोहता येते ना. काही का आज सुड्याच्या पौर्णिमेचा उत्सव आहे. सगळं गाव गाण्या नाचण्यानं चांदणं फुलवणार आहे. मी जाणार आहे टेकडीवरच्या देवीला. आम्ही नाही येणार तुला आमच्या बरोबर. पण आम्ही कुठं म्हटलंय तुमच्या बरोबर येणार? काय नाही येणार? नाही 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 नाही. बघा मम्मी कसं करेन. मग जायचं आज आपण देवीला. तुम्हाला लागले वेळ, रात्र झाली तर बाबा काय म्हणतील? मग ठरलं तर
जायचं दोघांनी. आपण ठरलं कुठं? मासे मारताना बोलायचं नसतं. ठरलं जायचं दोघांनी. काय साहेब? आ काय साहेब आला चंडा. त्याला सुगाव देऊ नका हा. मी इथं होते म्हणून. चंडा कसं ठरलं?